इगो हर्ट होतो आमचा. अगं फोन स्विच ऑफ झाला होता माझा. मग कळवायची काय पद्धत असते की नाही? त्या आर्टिस्टला घरी बोलवायचंय का? मग चिडतोयस का आपण माझ्यावर? कसं तरीच होतंय. हा तुझा मेसेज वाचून तडक तुझ्याकडे यायची सवय अजूनही गेली नाहीये माझी. जरा दंग कमी करता का प्लीज? आम्ही दंग कमी नाही करणार. चला हे घे 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 बॅट घे बॅट घे बॅट घे. हो ते जास्त महत्वाचं आहे ना, तुला कळत नाही. अशानं वाईट परिणाम होतात लहान मुलांवर. एक मिनिट, माझ्या मुलीवर कशानं वाईट परिणाम होतात आणि कशाने चांगले परिणाम होतात मला नीट कळतं. मी आई आहे तिची. मला अक्कल शिकवायला जाऊ नकोस तू प्लीज. आईस्क्रीम खाणार मग सारस बागेत जायचं. मग काय काय करायचं? काय नाही काय नाही मध्ये काय करायचं? सॉरी ना. अरे 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 कोण असत? क्या 10 मिनिटं फक्त, पण नाही तर डोळ्यात इंजेक्शन द्यावं लागतं. आज जाऊन खेळ. सॉरी असं नको करत जाऊस. नाही आवडत मला. मी काय इराच्या वयाचा आहे? इतका चिडलो हो, रागावलोय मी. आणि पुढचा एक तास अजिबात बोलू नकोस माझ्याशी, नाहीतर आपलं भांडण होईल. नको बाळा, मी आले. बोला. नाही नाही एक मिनिट, पण मला हे कळतच नाही की तुम्ही हे सगळं परस्पर कसं ठरवताय. काहीच कर. ठीक आहे, मी येते. हो मी येते, आत्ता निघते. मनू चल बाळा, आपल्याला निघायला लागणार आहे. मला एक अर्जंट काम आहे आणि वाटेत घरी पण थांबायचं. चल रेडी होऊया. चल कशाला? ती रमली आहे ना इथे, तुझं काम आहे, तू जाऊन ये. नको. अरे थांबशील का? नक्की त्रास नाही देणार सत्य काकाला. शो मला उशीर होला बाळा. ओके तू फोन कर काही लागलं तर. गेली मम्मा, आता कल्ला. सत्या मला बोर होतंय. सत्या, हा ये डॉल्सची ट्रिप असणार.
तर मी तुला सूप करून देऊ. वा मस्त आलाय सूप. आता मी जरा वाचतो तू खेळ. हा सत्या सत्या मला बोर होतंय रे. हाँ सही कहा. सत्या मला बोर होतंय. मग काय करायचं आता? काय पण काय पण. आली रेवाताई आली. रेवाताई इरा देविकाची मुलगी. ही कोण आहे? रेवाताई. हाय इरा. चल चल आपण बारबीचे कपडे शिवूया. आनाला पिंक, एल्साला ब्लू आणि बारबीला येलो कपडे. हो सत्या तर मला म्हणला की तू बारबीचे कपडे मस्त शिवतेस. ओके सुईदुरा लागेल ना आपल्याला कपडे शिवायला. हा मी सुईदुरा आणते, तू बारबीज काढून ठेव. ओके तुझ्या. रेवा रेवा आय कांट बिलीव मी इकडे हिला सांभाळायला आली आहे का? हो मी काम धंदे सोडून आता हे करणार आहे सत्या. मग काय करायचं? आमचे सगळे खेळ खेळून झाले आहेत. उभ्याने खेळायचे खेळ, बसून खेळायचे खेळ, ज्याला खेळ म्हणता येणार नाही तसे सगळे सगळे खेळ खेळून झाले आहेत. ती देविका काय म्हणेल? एक पोर सांभाळता येत नाही साधं दिवसभर. अच्छा तिच्यासाठी चाललंय हे सगळं? नाही ग, ती घेऊन जात होती. मीच आपलं शायनिंग करत म्हटलं राहू दे म्हणून. मग मी का भोगायचं? मग काय करायचं? मला एकट्याला नाही सांभाळता येते आता. ऐक ना, मला एकटीलाही हे प्रकरण नाही सांभाळता येणार यार. अरे आज काय चाचा नेहरूंचा वाढदिवस आहे. इथे आधीच एक बालक आहे, ह्याला कशाला घेऊन आली आहे? मला वाटलं नुसती खेळणी घेऊन येईल ती. अरे ह्याला काय अर्थ आहे यार, लहान आहे तो, एकटा कसा राहील घरी वेडा. बघूया काय दिवे लावते ते. दुपारी तू अभयकडे जाणार होतीस ना अर्जंटली, आणि ते सगळं सोडून तू सत्याकडे आलीस. हो सापडतंय का उत्तर? रेवा मला ना मला तुझं काही खरं दिसत नाहीये. लास्ट मोमेंटला हेड अँड टेल करून आयुष्याचा डिसिजन घेणार आहेस का?
नाही नाही श्रुती, आय मीन इकडे येणं सुद्धा गरजेचं होतं राईट का? माणुसकीच्या नात्याने. माणुसकीच्या नात्याने रेवा, दिस इज हाय टाईम. हे असं तळ्यात मळ्यात करणं बंद कर ग बाई. तू ना प्लीज डिसाईड कर की तुझं मन नक्की कुठे गुंतलंय. हां प्लीज, गरज आहे. हां चल, बाकी तू आहेसच स्ट्रॉंग. येते मी. पिल्लू बाय. शपथ, माझी तर वाट लागली यार. अवघड आहे म्हणजे अर्धा तास बरं वाटतं दुसऱ्याचं पूर. मला तर उलट वाटलं. नाही म्हणजे एवढा वेळ मुलांबरोबर कधीच राहिले नाही आहे मी, पण आज हिच्याबरोबर मजा आली. शी इज अ व्हेरी क्यूट गर्ल. बरोबर माझ्या विरुद्धच कसं वाटत तुला? अरे आता वाटलं तर वाटलं, त्यात काय. पण जोक सपाट, बर झालं तू आलीस, देवासारखी धावून आलीस. नाहीतर हिच्यामुळे मी तरी रडलो असतो, नाही तर माझ्यामुळे ही तरी. एनीथिंग फॉर यू. थँक यू. सॉरी काय रेवा, आय कुड गेस. सरप्राइजिंग हिज होपली. थँक यू सत्या. अरे यू शुड थँक हर, म्हणजे ती नसती तर सगळंच अवघड होतं आज. तुझ्याबद्दल बरंच ऐकलंय सत्याकडून. ग्लॅड टू फायनली सी यू. चला फॉर टेकिंग केअर ऑफ टुडे. याबद्दल तुम्हा दोघांना माझ्याकडनं एक ट्रीट. नाही नाही ट्रीट कशाला, तिने अजिबात त्रास दिला नाही. पाहिजे ना, पार्टी पाहिजे, पार्टी झालीच पाहिजे. ओके सो यू ऑल डिसाइड आणि सत्या यू लेट मी नो. पिक अ प्लेस अँड लेट मी नो. नक्की रे बा. आबोदाना ढूंढ ले चलो कोई ठिकाना.
याला म्हणतात कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ. मला सांगा तुम्ही देखील असे प्रसंग अनुभवले असतील, मग कळवा ना मला. यासाठी कमेंट करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर मला मेसेज करा. आरजे श्रुती रेड एफ एम, आरजे SHRUT II RED FM ह्या नावाने माझं फेसबुक पेज आहे. नंबर मेन्शन करालच, कारण आता तुम्हाला मी देणार आहे आद्याकडून एक मस्त ज्वेलरीचं गिफ्ट वाउचर. 93.5 रेड एफ एम बजाते रहो.